नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याच्या बातमीने. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादंग निर्माण झाला आणि याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. भंडारा, नाशिक, यानंतर आता नागपूरमध्ये देखील नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात राज्यभर भाजप आंदोलन करताना दिसते आणि राज्यात ठिकठिकाणी भाजप युवा मोर्चाकडून पटोले यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जे वक्तव्य केलं त्याबाबत गुन्हा दाखल व्हावा यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनावर बसलेत. नागपूरमध्ये आज पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली तर दुसरीकडे नागपुरातच कोराडी पोलीस स्टेशनमध्ये आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक निवेदन देऊ केलेलं आहे. नाना पटोले यांचं वक्तव्य आक्षेपार्ह, समाजात तेढ निर्माण करणारं आहे आणि त्यांना अटक केली जावी, त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे त्यांनी ती या निवेदनाच्या माध्यमातून केली. आणि यावेळी पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केलं आहे. काँग्रेस आपण पाहतोय की दरम्यान भाजपच्या या संपूर्ण राड्यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया देत भाजप मुद्द्याला सोडून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय. बावनकुळेंच्या बोलण्याला मी महत्त्व देत नसून गडकरींनी टोलच्या स्वरूपात जनतेला किती लुटलं याचा हिशेब द्यावा ही मागणी केली आहे. या बोलण्याचा विपर्यास करण्याचं काम बीजेपी करते आहे. जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे, देश बेरोजगारांचा देश म्हणून आज ओळखला जातो. या देशात गरीब लोक अन्नविना मरत आहे आणि छोटा व्यापारी उद्ध्वस्त होत आहे. या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची लोकांची जी भावना आज तयार झालेली आहे ती डायव्हर्ट करण्याचा जो कुठलाही मुद्दा नाही त्याला डायव्हर्ट करण्याचा मुद्दा हे लोक करतात आहेत भाजपवाले. पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण असं वाटतं की मी ज्या मोदीचा उल्लेख केला तो गावगुंड होता. ललित मोदी, नीरव मोदी जे भगोडे देश लुटून पाळले असे मोदी अनेक या देशामध्ये आहेत. तर जे बदमाश असतील त्यांच्याबद्दलचं वक्तव्य गावकऱ्यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीवर मी बोलत होतो आणि काही मी भाषणामध्ये नव्हतो बोलत, मी लोकांच्या गर्दीमध्ये बोलत होतो. ती तक्रार आली म्हणून बोलत होतो. आणि म्हणून आज जे बीजेपी आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री, या प्रधानमंत्री पदाची गरिमा संपवण्याचं काम जे भाजपने सुरू केलेली आहे, काँग्रेस पण याच्यावर या प्रधानमंत्री पदाची गरिमा जे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जे संपायला निघालेत त्यांच्या विरोधात काँग्रेस पण गुन्हे दाखल करेल. दरम्यान नाना पटोलेंनी काय वक्तव्य केलं होतं ऐकूयात. गेल्या 30 वर्षात राजकारण लोक 5 वर्षामध्ये आपल्या एक शाळा कॉलेज हे करून आपल्या एका दोन पिढीचा उद्धार करून टाकतो. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचार म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाढले आपली रणनीती करून याला चक्रव्यात फसवत असते. नाना पटोले तर तुमच्या गुंड आहे आणि लोकांना त्रास देतो, त्याच्यामुळे आता कुठला आहे तो त्याला आपण लोक तपासून बघा. जनभावना ज्या आहेत या लोकशाहीमध्ये मांडण्याचा अधिकार आहे. पण प्रधानमंत्र्यांच्या बद्दलचा अपशब्द कुठलाही आम्ही काढणार नाही, कारण की ते प्रधानमंत्रीपद हे आमच्या देशाचं सर्वोच्च पद आहे. आमचं आम्ही सगळेजण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, ही भूमिका आमची आहे.